नमस्कार, रिया कुकिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. मी रोहिणी. आज मी तुमच्यासाठी मस्त चटकदार अशी रेसिपी घेऊन आले आहे. आंबट, गोड आणि तिखट असं आंब्याचं लोणचं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी लोणच्याची रेसिपी आहे. चला तर मग हे लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात. हे लोणचं तयार करण्यासाठी इथे मी 5 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतल्या आहेत. या 1/2 किलो एवढ्या कैऱ्या आहेत. या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतल्या आहेत. आता याची वरची साल मी काढून घेते. कैरीची साल जर पातळ असेल आणि जास्त कडवट नसेल तर तुम्ही ती तासून नाही घेतली तरी चालेल. आता अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व कैऱ्यांची साल जी आहे तासून घेते. तोपर्यंत तुम्ही आमच्या गावच्या किचनच्या खिडकीमधून नजारा बघा, किती मस्त हिरवळ आहे. आता या सर्व कैऱ्यांच्या साली मी काढून घेतल्या आहेत. आता या कैरीचा मी देठ कट करून घेते. आता हा जो देठाकडचा भाग आहे तो आपल्याला वापरायचा नाही आहे. आता ही कैरी मी अशा पद्धतीने कट करून घेते आणि अशा पद्धतीने ही कैरी कट करून झाल्यावर याचे तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तुकडे करू शकता. मी आता याचे अशा पद्धतीने छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेते. आता हे कैरीचे तुकडे जे आहेत ते मी एका भांड्यामध्ये काढून घेते. कैरीचा जो हा जो मधला भाग आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे. आता या सर्व कैरींचे मी अशा पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घेते. आता सर्व कैऱ्यांचे मी अशा पद्धतीने चौकोनी तुकडे करून घेतले आहेत. आता या ज्या कैरीच्या फोडी आहेत त्यांना आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे मी 1/2 चमचा हळद घेतली आणि 1 चमचा मीठ घेतलं आहे. ते आपल्याला या कैरीच्या फोडींना लावून घ्यायचं आहे. या कैरीच्या फोडींना मीठ आणि हळद व्यवस्थित चोळून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून 3 ते 4 तास असंच याला ठेवायचं आहे. आता 3 ते 4 तास झालेले आहेत. आता आपण पाहूयात. तुम्ही पाहू शकता या कैरीला पाणी सुटलेलं आहे. आता हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्यासाठी एका चाळणीवर मी या कैरीच्या फोडी ज्या आहे त्या ओतते आहे आणि 1 तासभर आपल्याला हे असंच ठेवायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये जर एक्स्ट्रा काही पाणी असेल तर व्यवस्थित निथळून जाईल. आता 1 तास झाला आहे, या कैरीच्या फोडींमधील पाणी व्यवस्थित निथळलं आहे. आता या आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी एका कॉटनच्या फडक्यावर या पसरून ठेवते आहे. तुम्ही या कैरीच्या फोडी 2 तास उन्हामध्ये सुद्धा वाळवून घेऊ शकता. असं केल्यामुळे काय होईल, कैरीच्या फोडींमध्ये जर काही एक्स्ट्रा मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल आणि लोणचं खराब होत नाही. आता जोवर या कैरीच्या फोडी पंख्याच्या खाली वाळत आहेत तोवर मी लोणच्यासाठीचा जो मसाला आहे तो तयार करून घेते. कैरी मी 1/2 किलो घेतली आहे. तर 1/2 किलोच्या प्रमाणासाठी इथे मी मसाला तयार करते आहे. त्यासाठी इथे मी 1/4 कप धणे घेतले आहेत. मी 1/4 कप कोणता घेतला आहे तर 200 ml कपचा जो सेट असतो त्याचा जो 1/4 कप आहे तो मी वापरला आहे. त्यानंतर 1/2 टेबलस्पून बडीशेप घेतली आहे. 1 टेबलस्पून मेथी घेतली आहे. त्यानंतर इथे मी घेतलं आहे 1 TSP मीठ, 2 टेबलस्पून लाल मिरची पावडर आणि इथे मी 1/2 कप मोहरीची डाळ घेतली आहे. त्यानंतर 1/2 TSP मी काळी मिरी घेतली आहे. हे 15 ते 18 एवढे काळी मिरीचे दाणे आहेत. त्यानंतर 1/2 TSP एवढे लवंगा घेतले आहेत. या 10 ते 12 लवंगा आहेत. त्यानंतर 1/2 TSP हिंग लागणार आहे आणि 1 TSP आपल्याला हळद लागणार आहे. त्यानंतर शेवटी मी इथे 1/2 कप तेल घेतले आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला सुखे मसाले म्हणजेच धणे, बडीशोप, काळी मिरी, लवंग हे 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनटं झालेली आहेत. आता यामध्ये मी ही मेथी ॲड करते आहे. गॅस मी बंद केला आहे. या गरम पॅनमध्ये मी ही मेथी या मसाल्यांसोबत थोडीशी परतून घेते आहे. मेथी जास्त परतली गेली त्याचा कडवटपणा वाढतो, त्यासाठी मी ही शेवटी नंतर ॲड केली आहे. आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून थंड करून मिक्सरमधून याची जाडसर पावडर करून घ्यायची आहे. आता हे थंड झालेले मसाले मी मिक्सरमधून जाडसर फिरवून घेते. आता मी तुम्हाला दाखवते, तुम्ही पाहू शकता ही जाडसर अशी पावडर तयार झाली आहे. आता या कैरीच्या फोडीसुद्धा रेडी आहेत. आता ही मसाल्याची पावडर जी रेडी करून घेतली होती ती आपल्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे. आणि इथे एका कढईमध्ये मी जे 1/4 कप तेल घेतलं होतं तेही गरम करून घेते आहे. आता या मसाल्यामध्ये आपल्याला मोहरी डाळ ॲड करायची आहे. यातच मी लाल मिरची पावडरसुद्धा ॲड करते आहे. आणि शेवटी मी यामध्ये हिंग आणि हळदही ॲड करते आहे.
आता हे तेल गरम झालंय, हे गरम तेल सुद्धा आपल्याला जे आपण मसाला पावडर एकत्र केले त्यामध्ये ऍड करायचं आहे। आता तेल ऍड करून झाल्यावर हे मसाले थोडेसे मिक्स करून घ्यायचे। मसाले तेलामध्ये मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी जे मीठ घेतलं होतं ते सुद्धा ऍड करते। मीठ सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मीठ मिक्स करून झाल्यावर यामध्ये मी आता ज्या कैरीच्या फोडी रेडी करून ठेवल्या होत्या त्या ऍड करते। आता मिक्स करून घेतलेले मसाले, कैरीच्या फोडी हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं। आता मसाले आणि कैरीच्या फोडी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर शेवटी मी यामध्ये गूळ ऍड करते। इथे अर्धा किलो मी कैरी घेतली होती तर अर्धा किलो मी गूळ वापरते। कैरी जर जास्त आंबट असेल तर तुम्ही गूळ जे आहे 100 ग्रॅम थोडं जास्त वापरू शकता, किंवा मग तुम्ही 400 ग्रॅम गूळ आणि 100 ग्रॅम साखरही यामध्ये वापरू शकता। मी इथे पूर्ण गूळ वापरते। तुम्ही वापरत असलेली कैरी जर जास्त आंबट नसेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं 50 ते 100 ग्रॅम एवढं कमी करू शकता। आता गूळ, कैरीच्या फोडी, मसाले व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवून हे आपल्याला असंच ठेवायचं आहे। आता हे मी तुम्हाला दुसऱ्या दिवशी दाखवते। आज दुसरा दिवस आहे, मी तुम्हाला हे ओपन करून दाखवते। तुम्ही पाहू शकता गूळ मेल्ट झाल्यामुळे लोणच्याची कन्सिस्टन्सी पातळ झालेली आहे। हे लोणचं 7 दिवसानंतर खाण्यासाठी तयार होतं। 7 दिवस आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे आणि दिवसातून 1 ते 2 वेळा याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून उन्हामध्ये ठेवलं तर हे लवकरात लवकर मुरतं। हे लोणचं तुम्ही पाण्याचा हात न लावता 1.5 ते 2 महिने रूम टेम्परेचरवर स्टोअर करू शकता, किंवा मग तुम्ही याला 3 ते 4 महिने फ्रीजमध्येही स्टोअर करू शकता। आता हे 7 दिवसानंतर लोणचं खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।